सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, विषय मराठी इयत्ता 6वी। आज आपण रिव्हिजन घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी येणारी परीक्षा आहे, फर्स्ट सेमिस्टर एग्जाम, त्या एग्जाम मध्ये तुम्हाला कोणत्या स्वरूपाचे प्रश्न असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कोणत्या पद्धतीने सोडवायचे आहेत हे आपण या उजळणीमध्ये शिकूया। प्रश्न अ, खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून एका वाक्यात उत्तरे लिहा। खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून एका वाक्यात उत्तरे लिहा। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेत एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न विचारले जातील, परंतु त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तीन पर्यायांमध्ये दिलेले असतील। विद्यार्थ्यांनो, योग्य उत्तर असलेले जे पर्याय असेल तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। योग्य जो ऑप्शन असेल, तुम्हाला दिलेल्या तीन ऑप्शनपैकी जे ऑप्शन योग्य असेल ते ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे। प्रश्न पहिला, डॉक्टर गोवारीकरांना लहानपणी कोणती कल्पना सुचली? डॉक्टर गोवारीकरांना लहानपणी कोणती कल्पना सुचली? पर्याय दिले आहेत अ, विमान बनविण्याची, अ विमान बनविण्याची, ब मोटार बनविण्याची, ब मोटार बनविण्याची आणि क जहाज बनविण्याची, क जहाज बनविण्याची। विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मोटार बनविण्याची। प्रश्न दुसरा, सुगरण पक्षाचे घरटे कसे असते? सुगरण पक्षाचे घरटे कसे असते? ऑप्शन दिले आहेत अ, आकारबद्ध, आकारबद्ध, ऑप्शन ब, कमकुवत, कमकुवत आणि ऑप्शन क, बारीक, बारीक। विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय अ, आकारबद्ध। प्रश्न तिसरा, कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते? कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते? पर्याय अ, पाणी होऊन, पाणी होऊन। पर्याय ब, ढग होऊन, ढग होऊन। पर्याय क, दवबिंदू होऊन, दवबिंदू होऊन। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क, दवबिंदू होऊन। प्रश्न चौथा, चरणी रोड उद्यानात केळुसकर गुरुजी कशासाठी येत? चरणी रोड उद्यानात केळुसकर गुरुजी कशासाठी येत? ऑप्शन अ, फिरायला, फिरायला, ऑप्शन ब, पुस्तकाचे वाचन करायला, पुस्तकाचे वाचन करायला आणि ऑप्शन क, निरीक्षण करायला, निरीक्षण करायला। विद्यार्थी मित्रांनो, चरणी रोड या उद्यानात केळुसकर गुरुजी कशासाठी येत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ब, पुस्तकाचे
वाचन करायला. प्रश्न पाचवा, हेनरी फोर्डला कोणती भाषा समजत नव्हती? हेनरी फोर्डला कोणती भाषा समजत नव्हती? ऑप्शन अ उर्दू, उर्दू. ऑप्शन ब फ्रेंच, फ्रेंच. आणि ऑप्शन क मराठी, मराठी. विद्यार्थी मित्रांनो, हेनरी फोर्डला कोणती भाषा समजत नव्हती या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क मराठी. प्रश्न सहावा, सुगरणवादीला कोणत्या प्रकारच्या घरात राहायला आवडते? प्रश्न सहावा, सुगरणवादीला कोणत्या प्रकारच्या घरात राहायला आवडते? पर्याय अ बारीक, पर्याय ब मोठे, आणि पर्याय क मजबूत. विद्यार्थी मित्रांनो, सुगरणवादीला कोणत्या प्रकारच्या घरात राहायला आवडते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क मजबूत. प्रश्न सातवा, कवयित्रीला कुणाला जवळून पाहावेसे वाटते? कवयित्रीला कुणाला जवळून पाहावेसे वाटते? पर्याय अ क्षितिज, क्षितिज. पर्याय ब सूर्य, सूर्य. आणि पर्याय क ढग, ढग. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न सातवा, कवयित्रीला कुणाला जवळून पाहावेसे वाटते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ब सूर्य. प्रश्न आठवा, केळुसकर गुरुजी कोणत्या हायस्कूलचे मुख्याध्यापक होते? केळुसकर गुरुजी कोणत्या हायस्कूलचे मुख्याध्यापक होते? पर्याय अ विल्सन हायस्कूल, विल्सन हायस्कूल. पर्याय ब एल्फिस्टन हायस्कूल, पर्याय ब एल्फिस्टन हायस्कूल. आणि पर्याय क स्वामी विवेकानंद हायस्कूल, स्वामी विवेकानंद हायस्कूल. विद्यार्थी मित्रांनो, केळुसकर गुरुजी कोणत्या हायस्कूलचे मुख्याध्यापक होते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय अ विल्सन हायस्कूल. प्रश्न नववा, डॉक्टर गोवारीकरांना पत्राचे भाषांतर कोणी करून दिले? डॉक्टर गोवारीकरांना पत्राचे भाषांतर कोणी करून दिले? पर्याय अ शिक्षकांनी, शिक्षकांनी. पर्याय ब मित्राने, मित्राने. आणि पर्याय क बहिणीने, पर्याय क बहिणीने. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर गोवारीकरांना पत्राचे भाषांतर कोणी करून दिले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ब मित्राने. प्रश्न दहावा, अतुलला सुगरण पक्षाचा कोणता गुण आवडला? अतुलला सुगरण पक्षाचा कोणता गुण आवडला? पर्याय अ कष्टाळू वृत्ती, कष्टाळू वृत्ती. पर्याय ब सफाईदारपणा, सफाईदारपणा. आणि पर्याय क नीट नेटकेपणा, नीट नेटकेपणा.
अतुलला सुग्रन पक्षाचा कोणता गुण आवडला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय अ कष्टाळू वृत्ती। प्रश्न 11 खालीलपैकी ऊर्जेचा स्रोत कोणता। खालीलपैकी ऊर्जेचा स्रोत कोणता पर्याय अ धरणी पर्याय ब चंद्र आणि पर्याय क सूर्य। विद्यार्थी मित्रांनो ऊर्जेचा स्रोत कोणता योग्य उत्तर आहे पर्याय क सूर्य। प्रश्न 12 भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी केळुसकर गुरुजींनी कोणाकडे शिफारस केली। भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी केळुसकर गुरुजींनी कोणाकडे शिफारस केली पर्याय अ राजश्री शाहू महाराज पर्याय ब सयाजीराव गायकवाड महाराज आणि पर्याय क डॉक्टर राजेंद्र प्रसाद। विद्यार्थी मित्रांनो भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी केळुसकर गुरुजींनी कोणाकडे शिफारस केली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ब सयाजीराव गायकवाड महाराज। प्रश्न ब योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा। योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा। विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फिल इन द ब्लँक्स त्याही याच स्वरूपाचे असतील। विचारलेल्या प्रश्नांचे तुम्हाला 3 पर्याय दिलेले असतील, 3 ऑप्शन तुम्हाला दिलेले असतील, त्यातील जे योग्य उत्तर असेल ते तुम्हाला निवडायचे आहे। प्रश्न 1 डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म -1933 रोजी पुण्यात झाला। डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म -1933 रोजी पुण्यात झाला। पर्याय अ पंचवीस मार्च। पर्याय ब तेवीस एप्रिल आणि पर्याय क चोवीस मे। योग्य उत्तर आहे पर्याय अ 25 मार्च। प्रश्न 2 -झाडावर सुग्रण पक्षी घरटे बांधत होता। -झाडावर सुग्रण पक्षी घरटे बांधत होता। पर्याय अ वडाच्या। पर्याय ब पिंपळाच्या आणि पर्याय क निंबाच्या। विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क निंबाच्या। प्रश्न 3 मनात माझ्या नेहमी येते मी -व्हावे। मनात माझ्या नेहमी येते मी -व्हावे। पर्याय अ सूर्य। पर्याय ब पक्षी
पक्षी आणि पर्याय क किरण। विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे पक्षी। मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे। प्रश्न चौथा, त्यामुळे भीमरावच्या डॅश वाचनाला सुरुवात झाली। त्यामुळे भीमरावच्या डॅश वाचनाला सुरुवात झाली। पर्याय अ अफाट अफाट, पर्याय ब विस्तृत विस्तृत, आणि पर्याय क विशाल विशाल। योग्य उत्तर आहे पर्याय ब विस्तृत विस्तृत। त्यामुळे भीमरावच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली। प्रश्न पाच, त्यांच्या डॅश बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पाची चुणूक लहानपणीच दिसून आली। त्यांच्या डॅश बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पाची चुणूक लहानपणीच दिसून आली। पर्याय अ हुशार हुशार, पर्याय ब कुशाग्र कुशाग्र, पर्याय क चतुर चतुर। विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय ब कुशाग्र कुशाग्र। त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पाची चुणूक लहानपणीच दिसून आली। प्रश्न सहा, अशी डॅश आकाराची सुरेख घरटी तो बांधत असतो। अशी डॅश आकाराची सुरेख घरटी तो बांधत असतो। पर्याय अ पक्के पक्के, पर्याय ब सुंदर सुंदर, पर्याय क सुबक सुबक। विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क सुबक सुबक। अशी सुबक आकाराची सुरेख घरटी तो बांधत असतो। प्रश्न सात, भरारणारा होऊन वारा डॅश खेळावे। भरारणारा होऊन वारा डॅश खेळावे। पर्याय अ सूर्याशी सूर्याशी, पर्याय ब अवकाशी अवकाशी, आणि पर्याय क चंद्राशी। विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे चंद्राशी। भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे। प्रश्न आठवा, गुरुजींनी अतिशय डॅश त्याला विचारले। गुरुजींनी अतिशय डॅश त्याला विचारले। पर्याय अ आपुलकीने, पर्याय ब स्नेहाने स्नेहाने, आणि पर्याय क प्रेमाने प्रेमाने। विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे आपुलकीने। प्रश्न नऊ, भारताच्या डॅश क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे। भारताच्या डॅश क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे। पर्याय अ विज्ञान, पर्याय ब कला, आणि पर्याय क वैद्यकीय पर्याय क वैद्यकीय। योग्य उत्तर आहे पर्याय अ विज्ञान। भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे।
प्रश्नदहा डॅश विन पाहूनच या पक्षाला सुग्रण असे म्हणतात. डॅश विन पाहूनच या पक्षाला सुग्रण असे म्हणतात. पर्याय अ सुंदर सुंदर. पर्याय ब नक्षीदार नक्षीदार. पर्याय क सुबक सुबक. योग्य उत्तर आहे नक्षीदार. नक्षीदार विन पाहूनच त्या पक्षाला सुग्रण असे म्हणतात. प्रश्न 11 दवबिंदू होऊनी डॅश गवतावर उतरावे. दवबिंदू होऊनी डॅश गवतावर उतरावे. पर्याय अ सकाळी. पर्याय ब पहाटे पहाटे. आणि पर्याय क संध्याकाळी संध्याकाळी. योग्य उत्तर आहे पहाटे. प्रश्न 12 आता मात्र त्यांच्या मनात डॅश निर्माण झाले. आता मात्र त्यांच्या मनात डॅश निर्माण झाले. पर्याय अ आदर आदर. पर्याय ब स्नेह स्नेह. आणि पर्याय क कुतूहल कुतूहल. योग्य उत्तर आहे पर्याय क कुतूहल. आता मात्र त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.